नमस्कार, मी अशोक निंबोरे तुमच्यासमोर मराठी विषय घेऊन येतो। मराठी विषयामध्ये सुरुवात करायची म्हणजे आपल्याला मराठीची कृती पत्रिका ही माहिती असायला हवी, आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज सुधारित कृती पत्रिका आराखडा घेऊन येतो। नक्कीच यामुळे तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नक्की त्याचा फायदा होईल। मराठीचा अभ्यास करताना अगोदर कोणत्या विषयासाठी, कोणत्या विभागासाठी किती मार्क गुण आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणूनच मुलांनो, तुमच्यासमोर ही कृती पत्रिका मी घेऊन येतो। चला तर मग आपण आता पुढील भाग अभ्यासूया। नमस्कार विद्यार्थ्यांनो, सुधारित कृती पत्रिका आराखड्यामध्ये विभाग एक, अ पठित उतारा, आ पठित उतारा असे दोन उतारे तुम्हाला दिले जातील। त्याच्यामध्ये 130 ते 150 शब्द प्रत्येकी 7 गुणांसाठी, आणि त्याला दोन पठित उतार्यांसाठी 14 गुण आहेत। त्याच्यामध्ये एक आकलनकृती, दोन आकलनकृती, 3 स्वमत, अशा प्रकारे तुम्हाला 7 गुणांना हा एक पहिला पठित उतारा असेल। दुसरा ई प्रश्नामध्ये अपठित उतारा, 80 ते 100 शब्द 4 गुणांसाठी, त्यामध्ये पण आकलनकृती आणि आकलनकृती असे दोन प्रश्न विचारले जातील 2-2 गुणांसाठी। त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण पुढे बघणार आहेत विभाग 2 पद्य, तो 16 गुणांसाठी असेल। अमध्ये पठित पद्यामध्ये पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या कवितांपैकी कोणतीही एक कविता कृतीपत्रिकेत दिली जाईल, आणि त्याला गुण असतील 8। त्यामध्ये एक आकलनकृती, 2 आकलनकृती, 3 कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ, 4 काव्य सौंदर्य, कृती दिलेल्या कवितेतील कोणत्याही 2 ओळी देऊन त्यावर काव्य सौंदर्यासाठी योग्य कृती विचारणे, असा अ पठित पद्यावरती प्रश्न असेल प्रत्येकी 2-2 गुण असे 8 गुणांसाठी। त्यानंतर आ कवितेतील आधारित कृती, यामध्ये एक असेल खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एक कृती कवितेसंबंधी खालील कृती सोडवा, अमध्ये दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे व त्यावर आधारित कृती विचारणे, म्हणजे तिथे 2 तुम्हाला कवितेंची नावं दिली जातील आणि त्याच्यावरून हे खालील प्रश्न सोडवायचे। त्याच्यामध्ये एक असेल प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्रीचं नाव, 2 प्रस्तुत कवितेचा विषय, 3 प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ, मग कवितेतील प्रत्येकी 1 गुणांचे कोणतेही 2 शब्द द्यायचे, 4 प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, 5 प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, 6 कवितेतून व्यक्त होणारा विचार, 7 कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ, आणि 8 प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याची व न आवडण्याची कारणे। अशा प्रकारे हे 8 प्रश्न असतील 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारायच्यात। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांची असेल, आणि काही कृतींना जवळजवळ 1-1 गुण, 2-2 गुण अशा प्रकारे तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला जाईल, दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा। मग रसग्रहण करण्यासाठी काय केलं जाईल की अ व आ साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत दिल्या जातील, आणि मग आपल्याला त्याच्यावरून रसग्रहण हा सोडवायचे।
विभाग तीन असणार आहे. विभाग तीन स्थूल वाचन, प्रत्येकी तीन गुणांच्या दोन कृती दिले जातील. स्वमत असेल त्याच्यामध्ये व अभिव्यक्तीवर आधारित तीन कृती देऊन त्यापैकी दोन सोडवायच्यात. तुम्हाला स्थूल वाचन असणार आहे ते म्हणजे सहा गुणांसाठी. त्यानंतर विभाग चार भाषा अभ्यास, भाषा अभ्यास असणार आहे तो म्हणजे सोळा गुणांसाठी. त्यामध्ये अ असेल व्याकरण घटकांवर आधारित कृती, मग त्याच्यामध्ये एक असेल समास, द्विगु, कर्मधारय, द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समहार द्वंद्व, इतरेत्र द्वंद्व, असे हे असतील. दोन गुणांसाठी तो प्रश्न असेल. दोन शब्दसिद्धी, शब्द प्रत्यय घटित किंवा उपसर्ग घटित अभय असतो तो पण तुम्हाला दोन मार्गाला असेल. तीन वाक्प्रचार असतील, चार वाक्प्रचार कृती देणं व त्यापैकी दोन कृती सोडवणे. प्रत्येक वाक्याचा अर्थला म्हणजे अर्थ दिला तर एक गुण मिळेल व प्रत्येक वाक्याचा वाक्यात उपयोग केला त्याला एक गुण मिळेल. असे दोन गुणांसाठी एक वाक्प्रचार असेल चार गुणांसाठी. विभाग चारमध्येच आ एक आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. याच्यामध्ये एक शब्दसंपत्ती, मग शब्दसंपत्तीमध्ये काय काय विचारलं जाईल, समानार्थी शब्द, प्रत्येकी एक गुणांसाठी तो असणार आहे. विरुद्धार्थी शब्द, तीन एक वचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा. चार शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे, शब्दसमूह देणे, तीन शब्दसमूह देणे त्यापैकी दोन सोडवणे अपेक्षित आहे. त्यानंतर पाचवा असेल शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हा एक तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये हे प्रश्न विचारले जातील. तर शब्दसंपत्ती ही तुम्हाला असणार आहे चार गुणांसाठी. त्यानंतर त्यामध्येच भाषा भाषिक घटकांवर अधिक कृतीमध्येच दोन असणारे लेखन नियमानुसार लेखन. यामध्ये एक अचूक शब्द ओळखा, कोणतेही सहा शब्द प्रत्येकी चार पर्यायांसह देणं, पर्यायातील चारपैकी एक शब्द अचूक असावा, वरील सहा शब्दांपैकी चार शब्द सोडवणं अपेक्षित आहे. किंवा वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. प्रत्येक वाक्यात दोन शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी चार वाक्य देणं, त्यापैकी दोन सोडवणं अपेक्षित आहे मुलांना. त्यामध्येच तिसरा प्रश्न असणार आहे विरामचिन्हे. आता विरामचिन्ह जे आहे ते विरामचिन्हामध्ये तीन प्रकार तुम्हाला विचारले जातील. एक योग्य विरामचिन्हे वापरा, दोन विरामचिन्हे ओळखा, तीन चुकीची विरामचिन्हे बदला. यापैकी एक गुणांसाठी कोणती एक कृती तुम्हाला विचारायची, एक गुणांसाठी तो मार्ग तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये चौथा प्रश्न आहे विभाग चारमध्ये पारिभाषिक शब्द. याच्यामध्ये गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही दोन पारिभाषिक शब्द देणं व दोन्ही सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येकी अर्धा गुण यांना असेल एक गुणांसाठी. तर अशा पद्धतीने मुलांनो भाषा अभ्यास हा एकूण तुम्हाला आठ गुणांसाठी असणारे विभाग चार. आता मुलांनो सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे विभाग पाच उपयोजित लेखन. हे उपयोजित लेखन तुम्हाला 24 गुणांसाठी असणार आहे. 24 गुणांसाठी अ विभागामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न ते देणार आहेत पत्रलेखन. मग या पत्रलेखनामध्ये अंतर्गत विकल्प दोन पैकी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. मग औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन प्रकारची पत्रं विचारली जातील. औपचारिकमध्ये मागणी आणि विनंती, अनौपचारिकमध्ये कौटुंबिक. आणि पत्रलेखन हे तुम्हाला आहे किंवा याच्या पत्रलेखनाऐवजी किंवा सारांश लेखन असेल. विभाग एकमध्ये जो गद्य आपण पाहिला ई अपठित उताऱ्याचा, त्या प्रश्न क्रमांक एक ईमधील अपठित उताऱ्याचं एक तृतीयांश सारांश लेखन करा असा त्या पत्रलेखनाला किंवा असा प्रश्न असणार आहे.
आणि तो प्रश्न तुम्हाला आहे 6 मार्काला, म्हणजे पत्रलेखन किंवा सारांश लेखन यापैकी एक सोडवायचं आहे, ते 6 गुणांसाठी तुम्हाला असणार आहे, कृती असणार आहे. त्यानंतर कृती आ, प्रश्न 5वा आ, विभाग त्याच्यामध्ये 3 घटक तुम्हाला देतील. 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकातील कृती सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येकी 5 गुण असणार आहे एका कृतीला, आणि या प्रकारानुसार 60 ते 90 शब्द अपेक्षित आहेत लिहिण्यासाठी. मग त्या विभाग 3मध्ये 3 घटक कोणकोणते असतील, कृती कोणकोणत्या असतील, तर 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन, 3 कथालेखन. या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत 1-5 गुणांना, म्हणून हे दोघी हा प्रश्न तुम्हाला, प्रश्न 5 आ हा असेल 10 गुणांसाठी. त्यानंतर ई, लेखन कौशल्य किंवा त्याला निबंध लेखन असंही म्हटलं जातं, 100 ते 120 शब्दांसाठी असतील. 3 घटकांवर आधारित कृतीपैकी कोणतीही 1 कृती सोडवायची याच्यामध्ये. मग कोणत्या 3 कृती दिल्यात त्याच्यामध्ये, 1 प्रसंगलेखन, 2 आत्मकथन, 3 वैचारिक. हा निबंध लेखनाचा प्रश्न कृती तुम्हाला 8 गुणांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांनो सुधारित कृतीपत्रिका आराखड्यानुसार विषय मराठी यामध्ये 80 गुणांसाठी ही कृतीपत्रिका आराखडा तुम्हाला असणार आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला ही कृतीपत्रिका आता आपल्याला सोडवायची आहे. मग हे सोडवत असताना विभाग 1 असेल, विभाग 2 असेल, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5 हे सर्वच महत्त्वाचे आहेत. त्यापैकी विभाग 5 हा उपयोजित लेखनाचा भाग ही तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की तो सर्व विभागांमध्ये सर्वात जास्त गुणांचा आहे. आणि म्हणूनच नक्कीच मुलांनो तुम्हाला ही सुधारित कृतीपत्रिका आराखडा नक्कीच आवडला असेल, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला तो नक्कीच उपयोगात येईल. पुढच्या अभ्यासात परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करा. धन्यवाद. पुढच्या तासाला नवीन विषय आपण घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद.